नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आपल्या जिल्ह्यातील काही ठळक बातम्या. वाडे तालुक्यातील कुडूस या ठिकाणी सकाळी 4 सुमारास एका भंगारने भरलेल्या ट्रकने लाईटच्या पुलाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या धडकीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र या धडकीने कुडूस शहरातील विद्युत पुरवठा 2 ठप्प झाला. पहाटे 4 सुमारास भरधाव भंगारने भरलेल्या एका ट्रकने कुडूस नाक्यावर असलेला लाईटच्या पोलाला जोरदार धडक दिली. या भंगारने भरलेल्या ट्रकच्या धडकेने लाईटचा पोल मात्र पूर्णपणे वाकला. या चित्रामध्ये आपण पाहू शकता की लाईटचा पोल कशा प्रकारे पूर्णपणे वाकला आहे आणि तो पूर्णपणे या ट्रकवरती समावलेला आहे. या एवढ्या मोठ्या धडकीने मात्र कुठली जीवितहानी झाली नाही. सुप्रीम कंपनीने बांधलेल्या वाडा भिवंडी महामार्गावर शेकडो अपघात झाले. या अपघातामध्ये लाईटच्या पोलाला धडक देऊनही अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, मात्र अद्यापही लाईटचे पोल सुप्रीम कंपनीने सरकवले नाही. असे बेजबाबदारपणा सुप्रीम कंपनी का वागते, नेमके किती बळी प्रतीक्षेत घेण्याच्या तयारीत सुप्रीम कंपनी आहे आणि पोल सरकवणार, असा सवाल आम नागरिकांना पडला आहे.